शिंदेंच्या आजारपणाच्या बातम्या ऐकल्यानंतर दोन महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय गिरीश महाजन काल रात्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले होते. जवळपास 2 तास या दोघांमध्ये चर्चा झाली. भेटीत त्यांनी शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं समजतंय. सोबतच उद्यापासून शिंदे बाहेर पडतील असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. तर दुसरीकडे आज उदय सामंत सागरवर पोहोचलेले आहेत. उदय सामंत सागरवर देवेंद्र फडणवीसांना भेटायला पोहोचलेले आहे. जवळपास तासभराहून जास्त वेळ या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. या दोघांची चर्चा सुरू असताना चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा सागरवर दाखल झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया. सागर निवासस्थानापाशी तुषार आहेत. सागर, भेटीगाठींना वेग आलेला आहे. परवा शपथविधी आहे, उद्या भाजपची बैठक आहे, त्यात कदाचित गटनेता फायनल होऊ शकतो. असं असताना आज काय सांगशील या भेटी संदर्भात की उदय सामंत फडणवीसांना भेटायला आलेत? सुवर्ण, आपण टाइमलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येईल आता शपथविधी सोहळ्यासाठी शेवटचे 48 तास शिल्लक राहिलेले आहेत आणि गटनेता हा उद्या भाजपाचा निवडला जाणार आहे. मात्र या ठिकाणी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, ते माध्यमांमध्ये बोलत होते, ते साताऱ्याला जात होते, ते नाराज आहेत अशा चर्चा अशा बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र त्यांची भेट भाजपाकडून कोणताही नेता आपल्याला गेले 9 दिवस घेताना पाहायला मिळत नव्हता. मात्र काल देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी ज्यांना ओळखलं जातं, अर्थात संकट मोचक गिरीश महाजन यांनी त्यांच्या राहत्या ठाणे येथील घरी त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1.5 तास संवाद झाला आणि त्यानंतर स्पष्ट झालं, एकनाथ शिंदे महायुती सरकारवर कुठेही नाराज नाहीये. एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. एकनाथ शिंदेसंदर्भातल्या ज्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाश केल्या जात आहेत त्या फेक नरेटिव्हच्या बातम्या आहेत आणि स्वतः एकनाथ शिंदेची तब्येत ही सुव्यवस्थित असल्याचं देखील गिरीश महाजनांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. ही काल घडामोड घडत असताना आज सागर या निवासस्थानी आपण पाहिलं असेल तर एकनाथ शिंदेंच्या कॅबिनेटमधले जे जवळचे सहकारी म्हणून ज्यांना ओळखले जातात ते म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत. उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची सागर या निवासस्थानी जवळपास थोड्या वेळापूर्वी भेट झाली. जवळपास दोन्ही नेते यांनी एकमेकांशी 20 मिनिटं संवाद साधला. कारण की आपण पाहत असाल तर 48 तासानंतर या ठिकाणी स्वतः देवेंद्र फडणवीसांचा जो शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्यासाठी सर्वच पक्षातले राजकीय नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळतात. त्यापैकीच एक होते ते म्हणजे एकनाथ शिंदेंचे जवळचे सहकारी उदय सामंत. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आता आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया. उदय, गिरीश महाजनांना संकट मोचक म्हणून संबोधलं जातं. जेव्हा हे लक्षात आलं की एकनाथ शिंदेंची तब्येत बरी नाही आहे, ते दरेगावातून परत देखील आलेले आहेत, तेव्हा काल असं कळतं आहे की गिरीश महाजनांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि तब्बल 2.5 तास त्यांच्यात संवाद झाला. काय नेमकं घडतं आहे? म्हणजे मंत्रिमंडळावरून काही चर्चा होत आहेत का? सुवर्ण, आपण पाहिलंय की राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असं मतदान झालेलं आहे. मात्र सत्ता स्थापनेची जी काही गणित आहेत ती मात्र कुठेतरी बिघडते का अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र अखेरीस ह्याच्यावरती काहीतरी तोडगा जो आहे तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. काल रात्री भाजपचे नेते गिरीश महाजन हे ठाणे येथील काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांनी जवळपास तिथे 1/2 तास काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर आज कुठेतरी एक सक्रिय जी आहे शिवसेना ती पाहायला मिळत आहे. आज सकाळीच आपण पाहिलेलं आहे की आझाद मैदान येथे जिथे शपथविधी सोहळा होणार आहे 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता, तिथे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील हे आहेत, हे पोहोचले तिथे. त्याचबरोबर आमदार संजय शिरसाट हे देखील तिथे पोहोचले. त्यांनी एक प्रकारे सहभाग जो आहे शिवसेनेचा तो दाखवून दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की दुपारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुठेतरी घशाचा त्रास होऊ लागला आणि त्यामुळे पुढच्या उपचारांसाठी आणि अधिकच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तिथे त्यांनी विविध चाचण्या केल्या, सिटी स्कॅन झालं, कारण त्यांना छातीमध्ये थोडासा कफ देखील जाणवत होता. त्या सर्व उपचार करून चाचण्या करून आता ते पुन्हा वर्षा निवासस्थानी दाखल झाले. आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो, वर्षा निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे आणि आपण इथे जर पाहिलं तर एक सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे वर्षा निवासस्थानी. आणि एकूणच आपण आता पाहिलं थोड्या वेळापूर्वी वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे नेते उदय सामंत हे देखील दाखल झालेले आहेत. संजय शिरसाट आमदार हे देखील दाखल झालेले आहेत. माझे खासदार राहुल शेवाळे हे देखील दाखल झालेले आहेत. एकूणच या नेत्यांसोबत काही चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. काही आमदार देखील जे थोड्या वेळात पोहोचणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे एकूणच शिवसेनेमध्ये वेगवान हालचाली जी आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत.
सत्ता स्थापनेसाठी देखील आणि एकूणच शपथविधी सोहळ्यासंदर्भात देखील आपण पाहू शकतो. शपथविधी सोहळ्यामध्ये शिवसेना सहभागी होणार की नाही होणार याबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर देखील केलं होतं की मी सत्तेसोबत आहे, मी महायुतीच्या सोबतच आहे आणि महायुती आमची भक्कम असल्याचं देखील त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. आता शपथविधी सोहळ्यामध्ये शिवसेनेचा सहभाग कसा असणार आहे, काय त्यापुढची गणित असेल हे आता थोड्याच वेळात समजेल. उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणजे त्यांना आता डिस्चार्ज मिळाला आहे ज्युपिटरमधून. माझी तब्येत बरी आहे असं त्यांनी सांगितलं बाहेर पडल्यावर. ते रुटीन चेकअपसाठी ज्युपिटरला गेलेले होते. खरं तर प्रचारादरम्यान निवडणुकीच्या कालावधीमध्ये ते खूप फिरले. महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला, रात्रींचा दिवस केला आणि त्यानंतर निकाल लागल्यावर मात्र त्यांची तब्येत थोडीशी बिघडली होती. 2 दिवस ते दरेगावी जाऊन आले पण मग डॉक्टरांशी बोलल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आपण सगळे चेकअप करून घेऊया, जरी हा व्हायरल असला तरीसुद्धा त्याच्या व्यतिरिक्त काही नाही ना, याचं चेकअप करून घेऊया. म्हणून ते ज्युपिटरला गेलेले होते आणि तिथून त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. मग ते वर्षावर गेलेले आहेत. साहेबांना थोडा बुखार आला होता, उसका इन्फेक्शन का तपास केली आहे. एमआरआय होगा, एमआरआय किया, अखबार लाई आणि काय आले अच्छा रिपोर्ट है. अच्छा रिपोर्ट हम ऐसा बता नहीं सकते. अच्छा रिपोर्ट है, काम कर सकते. देखा नहीं क्या गए अभी कर रहे. अजून एक मोठी बातमी आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं विक्रमी विजय मिळवला. येत्या 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे. या शपथविधी सोहळ्याकरता जय्यत तयारी झालेली आहे. बस स्टॉप, सिनेमा थिएटरमध्ये शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्याचसोबत ज्या ठिकाणी शासकीय LED स्क्रीन्स आहेत त्या LED स्क्रीन्सवर सुद्धा शपथविधी सोहळा थेट दाखवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाल्यापासून पुढे शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. आतापर्यंत शपथ बैठकीमध्ये प्रत्येकाच्या जिम्मेदाऱ्या वाटल्या गेल्या. यामध्ये माननीय देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री व आमचे नेते अमितभाई शाह, सन्माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी, सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, या व्यतिरिक्त शिवराज सिंगजी चव्हाण असतील, माननीय नितीन गडकरी असतील, असे अनेक 9 ते 10 केंद्रीय मंत्री येतील. 19 राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या शपथविधीला येणार आहेत. याबरोबरच सर्व धर्मीय गुरुवर्य साधू संत देखील आशीर्वाद देण्यासाठी या कार्य शपथविधी सोहळ्याला येणार आहेत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे. सरकारचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे. मला असं वाटतं की आम्ही जे काही लोक येतील, जे काही आमचे शीर्षस्थ नेतृत्व येईल, माननीय पंतप्रधान तर येणारच आहेत पण बाकी जे आमचे अमितभाई असतील, आमचे नड्डाजी असतील, आमचे केंद्रीय नेते असतील, केंद्रीय मंत्री असतील, इतर राज्याचे CM DCM आहेत, आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे मोठे नेते आहेत आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, नागरिक आहेत, जनता आहे, या सर्वांचं आम्ही व्यवस्थित या ठिकाणी त्यांना व्यवस्थित देणे आणि व्यवस्थित जाणे याकरता आम्ही पाहणी केली. कोई असंबस नाही आहे, कुछ नाही आहे, सभी अभी अच्छे से हो रहा है. तीनों पार्टी के नेता एक साथ मिलके इसके ऊपर डिस्कशन कर रहे हैं और आपको देखने को मिलेगा 5 तारीख को बड़े धूमधाम से ये शपथविधि ग्रहण सोहळा यहाँ संपन्न होगा.